हेलो फ्रेंड्स, आई एम मुकुंदा माळी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 3.1 व्हाय या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। वेलकम बॅक फ्रेंड्स, व्हाय इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर 1। रीड द पोएम, डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स। मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला पुढील गाळलेल्या जागा भरायच्या आहेत, त्यासाठी योग्य त्या ॲक्शन वर्डचा म्हणजे योग्य वर्डचा वापर आपल्याला करायचा आहे। वूड, स्विम, मार्बल्स, सिंक, स्टार्स, शाईन, विंड्स, ब्लो, सन, सिंक, फ्लॉवर्स, डाय, ओशन, ईव्स, फिश, स्विम, रेन, फॉल, आईस, मेल्ट, बीज, स्टिंग। क्वेश्चन नंबर 2, डिस्कस इन पेयर्स अँड राईट द राइमिंग पेयर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम। मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला रायमिंग वर्ड्सच्या जोड्या लिहायच्या आहेत। फर्स्ट पेअर बॉय व्हाय, सेकंड पेअर सिंक ड्रिंक, थर्ड पेअर स्काय डाय, नोज फ्लोज फ्लाय स्काय स्टोन बोन। मित्रांनो, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। क्वेश्चन नंबर 3, व्हाय धीस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय। इन दीस टू लाईन्स द वर्ड व्हाय इज रिपीटेड, सो इट इज अ फिगर ऑफ स्पीच कॉल्ड रिपिटेशन। मित्रांनो, कवितेतील या ओळीमध्ये व्हाय या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे। जेव्हा शब्दाची पुनरावृत्ती होऊन अधिक परिणामकारकता दर्शविली जाते तेव्हा त्या अलंकारास रिपिटेशन असे म्हणतात। रिपिटेशन इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स। एक्झाम्पल, सन सन इट गिव्ज मी अ ग्रेट जॉय। नाऊ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन। फर्स्ट लाईन व्हाय पॉप गन्स शूड गो पॉप अँड व्हाय। सेकंड लाईन व्हाय बीज शूड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट। क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट द वेब डायग्राम, द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो व्हाय द सन सिंक्स बिहाइंड द हिल, व्हाय वूड्स शूड स्विम, व्हाय स्टार्स शूड शाईन, व्हाय द फ्लॉवर्स डाय, व्हाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, व्हाय फिश हॅव गिल्स। क्वेश्चन नंबर 5, कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट। पोएममधून पर्यावरणाशी संबंधित असणारे शब्द घेऊन आपल्याला पुढील रिकाम्या जागा भरायच्या आहेत। स्टोन स्काय विंड फ्लॉवर्स क्लाउड्स स्टार्स। सेकंड डायग्राम, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स फ्रूट्स इन्सेक्ट्स ॲपल कोर स्पायडर्स फ्लाईज स्टिंग फिश सीड्स। क्वेश्चन नंबर 6, इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज ओन अ नॅशनल लेवल क्विज कॉन्टेस्ट। फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू वूड आस्क वेन यू इंटरव्ह्यू हिम ऑर हर ॲट द स्कूल असेंब्ली अबाउट द अचीवमेंट। तुमच्या शाळेतील एक वरिष्ठ विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी झाला आहे अशी कल्पना करा। शाळेतील सभागृहात मुलाखत घेताना त्याच्या किंवा तिच्या कामगिरीबद्दल विचारण्यासाठी 8 ते 10 प्रश्न तयार करा।
फर्स्ट क्वेश्चन, हाउ डू यू फील आफ्टर विनिंग सच कॉन्टेस्ट? सेकंड क्वेश्चन, हैव यू रिसीव्ड सच रिकॉग्निशन बिफोर? प्लीज गिव डिटेल्स. नेक्स्ट क्वेश्चन, हु हैज इंस्पायर्ड यू टू टेक पार्ट इन सच क्विज कॉन्टेस्ट? नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट वेर द रिएक्शन ऑफ यूर फैमिली टू दिस अचीवमेंट? नेक्स्ट क्वेश्चन, हु इल्स वुड यू गिव क्रेडिट ऑफ यूर सक्सेस? नेक्स्ट क्वेश्चन, हाउ डिड यू प्रिपेयर फॉर दिस क्विज? नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज यूर प्लान फॉर द फ्यूचर? नेक्स्ट क्वेश्चन, विच बुक्स डिड यू रेफर फॉर दिस कॉन्टेस्ट? नेक्स्ट क्वेश्चन, हु हेल्प्ड यू टू मेक यूर ड्रीम कम ट्रू? नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द रोल ऑफ आवर स्कूल इन यूर अचीवमेंट? लास्ट क्वेश्चन, व्हाट मैसेज वुड यू लाइक टू गिव टू अपकमिंग जनरेशन हु इज इन द ऑडियंस? वर्ड चेन, कंप्लीट द वर्ड चेन. एग्जाम्पल, ईट, टाइगर, रन, नोज, इजी. फर्स्ट चेन, स्काई, याक, काइंड, डियर, रिपोर्ट. सेकंड चेन, क्लाउड, डक, किंग, गन, नॉटी. थर्ड चेन, विंड, डीप, प्रे, येलो. फोर्थ चेन, स्टार, रेशन, नेशन, नोज. लास्ट चेन, वाई, एल, लव, ईस्ट. आई होप फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.